नमस्कार, पुष्पा टेस्टी बाईट्समध्ये तुम्ही सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत ओल्या हळदीचं लोणचं। त्यासाठी लागणारे साहित्य बघू। ओली हळद किसून घेतलेली एक मोठी वाटी, तेल, मोहरी, मोहरीची डाळ, अद्रक, हिरवी मिरची, साखर, मीठ, कलोंजी, बडीशेप, मोहरी, लिंबाचा रस, हिंग, भाजून कुटून घेतलेली मेथी आणि एक मोठा चमचा लाल चटणी। लोणच्यासाठी आता आपण तेल गरम करून घेणार आहोत। तेल जास्त लागतं, जसं लोणचं आपलं पेरीचं वगैरे करतो तेव्हा वरतीपर्यंत तेल लागतं, तसंच हळदीच्या लोणच्याला पण थोडं जास्त तेल लागतं। आपण तेल घेतलेलं आहे, साधारण एक मोठी वाटी माझ्याकडे कीस आहे, त्याच्या अर्धी वाटी मी तेल घेतलेलं आहे। हे आपण चांगला गरम करून घेतलं आहे। याला आता थोडंसं गार होऊ देऊया आणि मग पुढची प्रोसेस करूया। तोपर्यंत आपण हळदीत मसाले मिक्स करून घेऊया। आल्याचं कीस, लाल चटणी, मेथी दाण्याचं पावडर, मीठ, मीठ एक मोठा चमचा आहे, मीठ थोडं जास्त लागतं, आणि साखर, साखर आवडीनुसार टाका, पण हळद कडवट असते त्यामुळे थोडी साखर टाकावी लागते। मी एक चमचा साखर घेतलेली आहे। हे व्यवस्थित मिक्स करते। यात लिंबाचा रस टाकून घेते। एक मोठा लिंबू घेतला होता, त्याचा रस आहे, तो पूर्ण मी टाकणार आहे। यात आपण वरून डाळ पसरवून ठेवूया। हे तेल घालताना ते बरोबर डाळवर पडेल। आता आपण तेलात हिरवी मिरची, मोहरी, आधी मोहरी टाकणार आहोत। तेल थोडं गरमच आहे। शो मिरची, कलोंजी, आणि शेवटी हिंग टाकणार आहोत। खूप गरम याचे टाकू नका, थोडंसं गार होऊ द्या। याला थोडं गार झालं आहे तेल, मिरचीचे बबल्स कमी झाले आहेत, म्हणजे त्यातलं पाणी जळून गेलेलं आहे मिरचीतलं। आता ते आपण लोणच्यावर टाकून घेऊ। तेल अजून लागेल तर टाकू शकतो नंतर गरम करून। छान असा सुगंध येत आहे लोणच्याचा। हे लोणचं बाहेर 8 दिवस टिकतं आणि फ्रीजमध्ये 1 महिना टिकतं। तयार आहे पौष्टिक असं ओल्या हळदीचं लोणचं। बनवा, खा आणि खुश रहा। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।